आता कर्ज किती आहे तुमच्या? 10 लाख रुपये कर्ज. 10 लाख रुपये कर्ज आहे. म्हणजे घरच्यांनी काय काम व्हायला ठेवलं? खोंडात आणतोय पैसे घालवतोय म्हणून की आपला जीवच बसलाय. हे नसला का आपण आयजो जगू शकत नाही. माणसं म्हणते ते की खोंडी कर्ज मोकळ होईल तुझं पैसे पैसे फिटतेल. मी म्हणतो मला खोंड जे काय लोक पैसे मागायचे ते पैसे रोज फोन आहेत माणसं. रोज रोज फोन काय सांगतो उत्तर काय देतो? देतो आठवड्यात देतो 10. कर्ज कोण फेडेला वाटतंय तुम्हाला? देवाच फेडणार माझा. हा दुसरं कोण नाही? कोण नाही काय नाही. बाकी त्याला कमी पडेल का? कमी पडला तर बैला चित ठेवून येईल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय गंगोत्रीच्या मैदानावर आणि गंगोत्रीच्या मैदानावर दोन वासरं अशी पाहिली मित्रांनो की गटाला कडनं पाहिली. सेमीला एवढा अंतर टाकलं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला. पण हाच तो देवा ह्याच्या अगोदर आपण एक मुलाखत घेतली होती गर्निकीच्या मैदानावर. तिथं सुद्धा मित्रांनो तवापासून अंधारात आहे. पण आजपर्यंत तो गट कुठल्या मैदानावर गेला आणि गट नाही काढला असं झालं नाही. सेमीला टाकाटाकी जातो आणि गरीबाचा बैल म्हणजे सर्वसामान्याचा बैल आणि अडचणी किती असते त्या ह्यांना विचारूया. कसं असतं निवेदन देवाचं काय असू द्यास बोला. देवाचं निवेदन म्हणजे कसं जे देव आहे तुमचा ते किती दिवस म्हणजे आज त्याचं त्याचं वय किती आहे? वय असं की आता तसा झालाय त्यामुळे तसा झालाय. आता पायऱ्याचं निवेदन कसं करताय काय? काय नाही परत कोणाचा फोन आला त्याला देतो असं ठरवून पायरा ना म्हणजे डायरेक्ट पायरा म्हणजे असं एवढा पळतोय असं लोक म्हणजे म्हणते का बाबा वायदी धरा किंवा काय? नाही नाही काय नाही. आपल्याला वायदी पण नाही घ्यायची कायच नाही. जिथे फोन करेल त्याला होईच म्हणतो आपण. प्रत्येक मैदानात जायचं तर गट काढते. प्रत्येक मैदानात गट सेमी सेमीला टाकाटाकी जाते. आज सेमी जरी ह्याला बैल पुरला तरी सेमी सुद्धा काढते. म्हणजे आज वासरू तर आज वासरू पुरले. आज वासरू म्हणजे कसं बघून घेतलं कसं अंदाज आपलं म्हणजे जोडीदारच आहे त्यामुळे देऊन टाकलं. म्हणजे काय म्हणले मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना जर फोन केला का नाही आला देव आपला मोकळा आहे का कुणी पण असं मी पण बऱ्याच वेळा केले तर कुणाबर हाणायचं आहे आणि नेवाजा म्हणजे एवढा विश्वास माणसाचा या कसं होतं ह्या गोष्टी कोणाला म्हणलो. अनेक लोक बघा थोडं पळायला लागले तर हे करतं. आज जर ह्या वासराला खोट नाही सांगत या नंदीला जर चांगला बैल जर भेटला ना ह्याच्या जोगा पळणार मी चांगला म्हणत नाही ह्याच्या जोगा जर पळाला जर भेटला ना शी कुणाची पण गाडी मारेल कुणाची पण. म्हणजे एवढं मी तुम्ही बघा घालून किंवा जर याला जर चांगला बैल घातला तुमच्या पाहिजे ह्याला पुरला पाहिजे. तुम्ही असा नाही विचार करत नाही मी असं नाही का विचार करत बाबा आपला बैल पोहोचतो तेवढा तसलाच बैल घालावा असं कधी वाटत. मस्त वाटतंय पण वायदे मागते ना पुढं. वायदे आपल्याला पैसा ना पैशाचं कसं नियोजन कसं करतात? पैशाचं आता करड तिथे काहीजे मला दुसऱ्या कोणतं या जण काढाय. किती रुपये टाकेन घेत काय जोडीदार आहे तर त्यामुळे लगे आठवड्याचं 10 दिवसानं असं देऊन टाकायचं. परत कधी कधी या जाणं पण करतो या जाणं पण कर. सगळ्यात महत्वाचे मित्रांनो मगाशी बघा मोठं मालक तुम्ही बघितलं असतं किंवा अनेक लोकांचे नंबर व्हावा म्हणून बक्षासाठी भांडणं करते ती. पण आज ह्या माणसाला घरी जायला पैसे नसणार मित्रांनो. घरी जायला पैसे नसणार कुणाच तर घेऊन आला असणार. मगाशी ड्रायव्हरला काय म्हणलं असतं? ड्रायव्हरला म्हणलं की नंबर करा आणि तुम्हाला बक्षीस नाही. बक्षीस समजत तुम्ही काय म्हणतो का आपण बोललो असं कधी वाटलं नाही बाबा पैसे काय करायचं आपल्याला फक्त देवा पळतोय म्हणून तानायचा. बर पळतोय म्हणून तानायचा सगळ्या गोष्टी आहेत त्या. पण देवा तुम्ही म्हणताय की जर पुढच्या मैदानाला देवाचा तर तुम्ही कुणाचं पैसे घेणार हे खरंय का नाही? पैसे नाही आपण घेणार ना पैसे कुणाकडे तर याचा घेणार. तुम्ही पैसे वायदे घेत नाही मला माहिती आहे. आज भावा तुझं वासरू घातलंय वायदे घेतले कसं केलं खरं सांगायचं? 1 रुपया काय कसं झालं नियोजन कसं ठरलं? काय नाही जोडीदार आहे गॅरेज वर कुत्रे यांची मुलं झाले ना गाठ. यांचा देवाती आमच्या सरजी राव आहे त्यांचा बैल असं घातला होता. त्यांनी सरजी पाटील यांनी घातला होता. मग ती आमच्याकडे आलं देवा असा असा पळतो तुमचा वस्त्राला घाला वस्त्र चांगलं पळते तिथनं पुढे नियोजन झालं. म्हणजे कधी नाव काढलं का बाबा गाडी नोंदवायचं कसं केलं काय? काय नाही दोघांनी पण पैसे भरलं काय नाही. मित्रांनो बघा माणसं जर थोडं जर पळत असलं ना तर फुगवून सांगते की माझा एवढा पळतोय माझा तेवढा पळतोय मला वायदी द्यायला लागेल मला येणं जाणं द्यायला लागेल. वायदीच्या नावाखाली आता नवीन थेर झालं की येण्या जाण्याला किती 2000 जातात. पण माणसं म्हणा मला येणं जाणं म्हणून 5000 रुपये द्यायला लागेल खरं का नाही? तुम्ही अनेक बैलात घातलं असेल ह्या माणसानं पैसे मागितले तुम्हाला? नाही बरं गाडी कशी पाहिली आज गटाला कशी पाहिली? गटाला पण सुट्टा आणि सेमीला पण सुट्टा. बर आतापर्यंत
ह्याला किती खर्च केलाय सांगा, खरं बोला तुमच्या हातात तो आहे, किती खर्च केलाय? 3 लाख रुपये गेले ते, 3 लाख रुपये 15-20 हजार रुपये वाहिती दिली ना आपण, वाहिती दिली नाही. पण आजपर्यंत बैलांना, ज्या बैलाला तुम्ही वाहिती दिली त्याला ह्यानं पळून दिलंय का? नाही, अजूनपर्यंत ह्याला पुरलं नाही. म्हणजे वाहिती नसून, वाहिती नसून. बघा मित्रांनो, वाहितीच्या नावाखाली प्रत्येक व्हिडिओ बघा, लाईव्ह बघा, तोंडाला सुद्धा पुढे जाय. बर, घरची वाईट टाकते तुम्ही? म्हणजे आता माझी गुरु आहे ती आपल्याकडे शेरड आहे, घरी काम करायला एकटीच मालकीन आहे ना, त्यामुळं काम करायला लोड पडतोय, तरी पण मी आपलं पळतो. घरची पोर बिर काय शाळेत आहे ती, नाद आहे का देवा झाली? हो, ह्याच्यावर बसते ती, ह्याच्यावर, हो ह्याच्यावर बसते, ह्याच्यावर बसून लाथ आणत नाही, शिंग मारत नाही. बरं, ह्याला हे काय जगायला, हे काय जाणार का, हे काय जाणार त्याचं कारण काय? कारण की आपला जीवच बसलाय, हे नसला का आपण आयजो जगू शकत नाही, त्यामुळे नाही. तर मित्रांनो, बघू शकता देव आज गट आणि सेमी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच तुम्हाला. पण ह्या माणसाचा मी एवढं जीव तोडून कुणाविषयी आतापर्यंत बोललो असेल तुम्हाला, पण मी एक सांगतो, ह्या बैलाला जर तुम्ही कुठला पण एक नंबरचा बैल काढा, त्या बैलाला जर कमी पाळला तर मी नाच सुटतो. ह्यांचा विषय सोडा, मी नाच सुटतो. बैल एवढा वासरू सोडेल, पण बैलला सोडत एक बैलावलं जीव, बैलाव जीव. एक वेळ घरी नसलं तर चालेल, पण देवापाशी मला लागतो. वाईट वाईट कधी वाटलं सगळ्यात? वाईट म्हणजे वाहिती देऊन बैल राहत नसला, पैसे पैसे. कुठल्या खांदी बोलते काय? दोन खांदे, पण आपण जास्ती करून डावे म्हणजे डावेला जास्त स्पीड आहे. बाहेर बोलतो का? कुठनं पण पळतो. आज तुम्ही एक नंबर करणार आहे सगळ्याला माहित आहे, पण आता अंधार पडलाय, बैल झुपणार का? आता काय तुम्हाला काय वाटतं, देवाला झुपायचा का? झुप वाटत नाही आता का, कारण अंधार पडला काय दिसत नाही. बरं, काय होईल काय झोपलं? गाड्या परत कशा पळते त्या, कशा नाही. आडवी गाडी आली तर देवाला मागणी आली कधी? मागते ती माणसं. कितीला मागितलं काय? 7 लाखापर्यंत मागितलं. मित्रांनो, 7 लाखाला मागितलाय, म्हणजे मागितलं असेल का? आदत मध्ये मागितलं, आदत मध्ये. आता पण मागत असते, आता मागते ती. आपला द्यायचा नाही विषय सांगितलं, त्यामुळे कोण काय? आतापर्यंत 3 लाख रुपये खर्च केले. 3 लाख रुपये खर्च केले म्हणजे 7 लाखाला इकला तर तुम्ही आणला कितीला? 45 हजार. 45 हजार. 7 लाखाला इकला तर 4 लाख रुपये गेलं त्याच सांभाळण्यासाठी, ह्याच्यासाठी 3 लाख रुपये राहत. एवढं 3 लाख रुपये घेऊन ते काय पैसे घेऊन काय करायचं? पण हे नाद आपल्याला सुटतच नाही ना. हे नुसता दारात दिसला तर मला बाण सुद्धा लागत नाही. बर, म्हणजे आतापर्यंत तुम्ही करडो गावदी, कुकुर गावदी ऐकायचं? हो, ऐकतो. मग घरचे काय म्हणत नाही ते का? मला हे महत्वाची गोष्ट, घरची तुमची काय म्हणते? म्हणते ते, पण घरचे पैसे देत नाही ना, त्यामुळे आपण. बर, तुमची आता मोठी फॅमिली आहे कसं? आहे बारकीच आहे. बर, नाही नाही, घरच्यांनी तुम्हाला व्हायला ठेवले? व्हायला ठेवले. का बरं ठेवले? हे काय असं नाद लागला खोंडाचा? म्हणजे व्यसन बेसन दुसरं काय? सुद्धा नाही, दुसरं फक्त बैलाच व्यसन. बैलाच व्यसन. घरच्यांनी काय काम व्हायला ठेवलं? खोंडात आणतोय, पैसे घालवतोय म्हणून. म्हणजे व्हायला राहिल्यानंतर तरी पण नाद सोडला नाही असं दुसऱ्याकडून पैसे घेऊन सुद्धा आणतोय. बरं, आता तुम्हाला आता कर्ज किती आहे तुमच्या? 10 लाख रुपये कर्ज. 10 लाख रुपये कर्ज? म्हणजे माणसं म्हणते ते की खोंडी कर्ज मोकळ होईल तुझं, पैसे पैसे फिटतेल. मी म्हणतो मला खोंड जे काय झालं. बरं, आता कर्ज वाढत जाते. 3 रुपये टक्क्याने. 3 रुपये टक्क्याने 10 लाख रुपये. हो, म्हणजे महिन्याला खर्च कर्ज झालं किती बघा, आणि खोंडाचा अजून तुम्ही महिन्याला वेगळे घालवतो. मग आता कसं आहे बाकी घरची परिस्थिती काय? परिस्थिती काय ना, आता काय ठेवलं नाही, काय जाणार. तरी पण घरी पण ताणतोय. तरी पण 2-4 गाय आहेत, आपलं दूध गेलं का, आपलं पगार आला का, आपलं मैदान करायचं. लोक पैसे मागायचे ते? पैसे रोज फोन आहेत माझं. रोज रोज फोन. काय सांगतो उत्तर? काय देतो? देतो आठवड्यात, देतो 10 दिवसात. असंच पण कोण नाही, कोण नाही. बरेच म्हणते ती खोंडी खोंडी, पण आपला खोंड जी काय नाही. आता सगळ्यात मोठी लक्ष्मी म्हणजे तुमच्या एवढीच राहील, एवढीच खोंड ती काहीच नाही. काय नाही कर्ज एक म्हणते ती, पण गाय तू पण खोंड ऐकत नाही. म्हणजे गाय ऐकून पैसे दिले पण खोंड नाही. 4-5 गाय आहेत मित्रांनो, 4-5 गाय खोंड. म्हणजे जर खोंड ऐकलं तर कर्ज नीट होईल, तरी पण खोंड ऐकायचं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम, आणि खोंडाचं पण एवढं प्रेम आहे जीव बसलाय त्या मालकाचा, त्याला आपण म्हणू पण शकत नाही की इका, कारण ह्या ह्यांचं जे प्रेम आहे ते कसं म्हणायचं आपण इका, पण ह्याच्या विश्वास आहे का? तर मित्रांनो बघा, नात कसा आहे आणि नात कुठं नेऊन ठेवतोय,
पण बैलाच बैला विश्वास आहे म्हणून ते कर्ज तुम्हाला आता कर्ज कोण फेडीला वाटते तुम्हाला देवाच फेडणार माझं हा दुसरं कोण नाही काय नाही बाकी देवा विश्वास देवा विश्वास म्हणजे हे 10 लाख रुपयाची देवा फेडणार देवा परत नाही म्हणजे तुम्हाला आता एक नंबरचा बैल दिला चला दिला त्याला कमी पडेल का कमी पडला तर बैला चित ठेवली त्या माणसाला बैल देणार एवढी गॅरंटी देतो एवढं गॅरंटी बैला विश्वास आहे आता तुम्ही म्हणता बैल ठेवून येतोय जर कमी पडला तर देऊन देऊन याला फक्त नाद सोडून देणार फक्त ह्याला बैल पुरला पाहिजे हे फक्त कमी पडत नाही शो बैल जर कमी पडला तर तुम्ही नाद सोडून नाद सोडून देणार मित्रांनो वायलेट ठेवला तरी नाद नाही सोडला पण बैल कमी पडला तर नाद सोडील हो बैल कमी पडला बैल सुद्धा द्यायचा मला एवढं सांगायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की बैल पळतोय नाद करायला लागतो ज्यावेळेस आपलं वासरू पळत असतं गटाला सेमीला थोडक्यात उगतं सेमीला त्यावेळेस जास्त नाद लागत जातो आणि वासरू तर एवढं चांगलं आहे की यांची पोरं म्हणणं आहे यांचं की पोरं ह्याच्यावर खेळते की वर खेळते ती बसते ती अंधार पडलाय आणि फायनल पण होणार नाही परंतु जर फायनल झाला असता तर मी आज ह्या अड्ड्यावर होतो दिवसभर बघितलं शेन 100 घे लिहून एक नंबर केला असता लिहून आता लागली कडणी गाड्यांची 9 नंबर असला तरी पण एक नंबर केला असता बरं कोणाबर पळायची इच्छा आहे काय राजा बरोबर राजाचा आता खांदा डावीस लागतो ह्याचा पण खांदा डावीस लागतो बरं मग दुसरा कोणावर पळायची इच्छा रायफल संघ रायफल रायफल अजून मतोर मतोर बक्कासोर बरं ह्या त्या बैलाला कमी नाही पडणार ना कमी नाही पडणार कमी नाही पडणार एवढा ह्याला ह्याच्या संघ पळेल तेवढा बैल वाढतो म्हणजे ह्याच्या बाजूचा बैल असेल तेवढा तेवढा परवडणार मित्रांनो एक बार मी सांगितलं तुम्हाला की राजापशी उभा राहून सांगितलं की बाबा ह्या बैलाला जर चांगला बैल लागला तर हे कोणालाच कमी पडणार नाही पण आज मी सांगतो ह्या बैलाला पण चांगल्या बैलाला घातला ना ह्यो पण नाही कमी पडणार एवढं सर्वसामान्याचा बैल आहे आणि कसं होतं आंधारातनं कष्ट केलंय त्यांनी एवढ्या कष्टातनं बैल वर आणलाय कसं होतं ही काहीच तरी इच्छा नाही पण हा बैल जर चांगल्या बैलात पाळला ना तर 100% तुम्हाला एक नवीन चेहरा म्हणजे जे 10-12 बैल जी पळते ती त्यात ह्याचं पण नाव घेतलं जाणार एवढं 100% सांगतो आणि मुलाखत थांबवतो.